नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 26 डिसेंबर 2022. तर हे लावलं आपण हिवाळी सोयाबीन, हिवाळी प्लस उन्हाळी सोयाबीन. तर या सोयाबीनला आज रोजी 33 दिवस झालेले आहेत. तर याला एक वेळी एक फवारणी झालेली आहे. याला पहिली फवारणी आपण पेरणीपासून टोकनपासून 20 दिवसानंतर आली का मायक्रोन्यूट्रन आणि 1919 याची फवारणी आपण घेतली होती. त्यानंतर आपण याला 25 दिवसांनी याला कोळपणी केलेली आहे. तर आज याला 33 दिवस झालेले आहेत. तर आपण याची जी बारीक तण आहे कुठं कुठं, तर ती तण आपण मजुराच्या साह्याने काढून घेत आहोत. कारण की तण विरहित जर शेती ठेवली तर पांढरी माशी जे आहे ते जास्त अटॅक करत नाही. त्यासाठी शेत जे आहे एकदम तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्ही उन्हाळी सोयाबीन करत असाल तर याच्यामध्ये तणनाशक वगैरे आपण घेतलेले नाही. तर याला आपण आता ही खुरपणी करून याला आपण मातीचा भर हे आपण देणार आहोत. पांढरी मातीसाठी तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये आली का, त्यानंतर दुसरी फवारणीमध्ये अशा टामाप्राईड किंवा मग जी पांढरी मातीसाठी काय आहेत औषधी ते तुम्ही घेऊ शकता. कारण की सर्वात जास्त अटॅक हा पांढऱ्या माशीचाच उन्हाळ्यामध्ये असतो. कसा वाटतो मित्रांनो प्लॉट? 33 दिवसाचा आहे. याला साधारण 40 ते 45 दिवसानंतर फुलधारणा होते. तर याला आता आपण भर धुवून पाणी देणार आहोत. नंतर पुन्हा तळण देणार आहोत. आपण याला तळण म्हणजे पाणी आपण याचं बंद करणार आहोत. कारण की 45 दिवसापासून याला फुलधारणा एकदम फुल आली पाहिजे. त्यासाठी तर 45 दिवसानंतर आपण पाण्याचं थोडं तळण देणार आहोत. धन्यवाद.